खासदार निलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक. खासदार झाल्यानंतर खासदार लंके प्रथमच विधानभवनात. खासदार शरद पवार यांचीही घेतली भेट. विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवून विजय संपादन केलेले खासदार निलेश लंके यांनी बुधवारी 10 जुलै रोजी दुपारी 5 वाजता विधानभवनात जाऊन ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. दरम्यान मुंबई दौऱ्यादरम्यान खासदार लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंके म्हणाले, सन 2019 विधानसभेचा सदस्य म्हणून मी प्रथम विधानभवनामध्ये पहिले पाऊल टाकले. गेल्या 4.5 वर्षात या विधानभवनामध्ये अतिशय चांगले अनुभव आले. समाजाची सेवा करण्याची संधी मला माझ्या मायबाप जनतेने दिली. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी आज विधानभवनामध्ये निश्चितपणे केला. 4.5 वर्षात समाधानकारक काम केल्यानंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढवली, खासदार होऊन पहिल्यांदा विधानभवनात आलो, याच पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर ताकद दिली, प्रेरणा दिली. त्यामुळे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याची प्रतिक्रिया खासदार लंके यांनी दिली. खासदार लंके यांच्यासमवेत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगेश मते, भूषण शेलार, दादा दळवी आदी यावेळी उपस्थित होते. तुम्ही आज पायऱ्यांवर अभिवादन केलंय, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झालं. 4.5 वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधानभवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येणाऱ्या 4.5 वर्षामध्ये माझ्या हातून झालं. त्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात आलो. त्यामुळे आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने, पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली, भरपूर प्रेरणा दिली. त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्गस्थ संसदेमध्ये. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदन वन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवी गा, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.